तुमच्या लहानपणी घड्याळ नसतील ना? फार क्वचित लोकायला घड्याळ असते ना नाना तुमच्या लहानपणी, क्वचित क्वचित अण्णा तुमच्या लहानपणी क्वचित लोकायला. तुमच्या लहानपणी सगळी लोक आकाशातल्या चांदण्या पाहून जवळेकरांना टाईम पाहत होते. बैल सोडायची चांदणी कोणती, पाणी भरायची चांदणी कोणती, आता शेण काढायच्या, धारा काढायच्या, ज्या त्या गड्याला त्या चांदण्या पाठ झालेल्या होत्या, कसे पाठ होते त्या. आणि मग अशी चांदणी पाहून एका वारकऱ्याने अण्णा भजन करायचं. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. भाविक म्हणायचं कोणाला, आपण त्याच्या तराजूत बसतो का तर भाविक. आपण फॉर्म भरलाय, आपण फॉर्म भरलाय. बऱ्याच लोकांचे फॉर्म बाद होते, काहीचे काढावं लागते, काहीचे नाही काढे तर डिपॉझिट जप्त होते. असं असतं ना राजकीय क्षेत्रात. तसं मग परमार्थिक क्षेत्रात फॉर्म नाहीत असं कोण म्हणतंय तुम्हाला? आपण सगळ्यांनी वारीत गेला फॉर्म भरला, कीर्तनात आलाय फॉर्म भरलाय, वर्गात गेलाय, सगळे वर्गात जाणारे कलेक्टर होतेत का? नाही. मग आपण भाविकाच्या यादीत आहेत का? आपण त्या टोकात नाही, वर्गात आहेत आपण, लाईन मध्ये आहेत, पण त्या टोकाला पोचतो मात्र याच्यात शंका. सकाळची चांदणी बघितल्याच्या नंतर खांद्यावर धोतर टाकायचं आणि गौपदाच्या खाली आंघोळीला जायचं. तिथं करता येत नव्हती आंघोळ, ज्याला विष्णुपद गौपद म्हणतात तिथं करू देत नव्हते चोखोबऱ्याला आंघोळ, खाली करायला लावायचे. जायचे ते आंघोळीला मंगळवेढ्यातून. सकाळी सकाळी पहाटे पाहिली चांदणी, उठले, पायात जोडा घातला आणि ते जोडा जिथं झोपले होते बोरीच्या खाली, जोडा सोडायचा होता चंद्रभागेत, जोडा नेत नव्हते. पण पायातला जोडा वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं मालक उठले. मला एक सांगू का, आजही अशा जाणकार मावल्या या भारत देशात आहेत. मालकाच्या गाडीचा आवाजाची फायरिंग लक्षात आल्यावर तिच्या लक्षात येते नवऱ्याची गाडी आली. इतक्या चाणाक्ष बायका या देशात आहेत, इतक्या चाणाक्ष. पावलाच्या पावलाची नुसती चालण्याची लबक लक्षात आली की त्याच्या लक्षात आहे असे पावलं माझ्यात मालकाचे पडतेत, असा बूट माझ्यात नवऱ्याचा वाजतोय, अशा स्त्रिया. म्हणून तो वारकरी संप्रदायाने यायला खूप उंच नेलं. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य प्राणी व संपत्ती, उंच नेलं या स्त्रियांना उंच. आता काही काही तशा आहेत मालकांवरून आवाजल्या, कोणीस रे मी, अरे मी कोण, मी आहे ना गुरख्याल बोलली का चतुरे तू. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय. हो काय, अशी बायको ज्याला भेटल्यावर वैकुंठ वाशी बापूसाहेब मालक वालुरकर म्हणायचे, आंदळ घोडी शे पांदळ भला. तुम्ही ऐकलेले आहेत कीर्तन, आंदळ घोडी शे पांदळ भला ना, अवकुसळ बायको शे रिकामी जागा भला. विठाला पावलं वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं मालक आंघोळीला चालले. अण्णा मालक चंद्रभागेत पोचूस तर तुळशीचा वाटा सारून घेत होती बाई, तिचं नाव सोयराबाई. आवाज द्या दादा, द्या देव चांगलं करीन तुमचं, द्या द्या वाढवा चांगला. रडल्याशिवाय माय पाजीत नाही, ते हे कसे वाढीतील म्हणल्याशिवाय नी पर त्याचे नियमच आहे ते वाढाच म्हणावं लागते. वटा सारीला आंघोळीला मागून दोघांचं स्नान आटपलं आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, काकडा सुरू. आणि एका भंगावर बरोबर त्या वेळेला यायचंय. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. अरुणाचा उदय होत असताना पहिली दुसरी तिसरी चौथी मालिका आटपली. पण योग असा आला, रांगोळ काढणाऱ्या बायका दिसत नाहीत, तुळशीला पाणी घालणाऱ्या बायका दिसत नाहीत, गायीकडे वासरं घेऊन म्हशीकडे वघारं घेऊन जाणारे दिसत नाहीत, दुधाच्या गुंड्या आणणारे दिसत नाहीत, सडा टाकणाऱ्या मावल्या दिसत नाहीत, पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येत नाही. मालिका तर चारही संपल्या.
भाजिका भास्करा अशी लागली निद्रा, आज काय सूर्याला झोप लागली? आणि मग पत्नीला म्हणले, स्वयरा का तयाचे किरण लोपले? वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर म्हणायचे, चोखोबर आहे. पत्नीला म्हणले, आजी का तयाचे किरण लोपले, हा सूर्य का प्रसन्न नाही, का येत नाही? म्हणले, मालक पुन्हा काकडा सुरू करा आणि पहिल्या मालिकेत पासून पुन्हा. आणि जेव्हा पुनश्च डबल काकडा आटपला तेव्हा सूर्याचा उदय झाला. अण्णा मग नाराज झाले, चोखोबर आहे नाराज झाले, नाराज झाले. तुम्हाला एक वेगळं सांगतो, आपण जर जास्त वेळ जागर केला तर त्यो गावातल्या कोणालाच बोलू देत नाही. रात्रभर जागर केलाय, रात्रभर एकट्यान जागर केला एकादशीचा, हरभरं उपटिण्यात तर बाकाय दुसऱ्याच. तो जागर नाही, दाहीस रात्रा पालथ्या घातल्या तर काय होणार आहे तू याच्यान? डबल भजन केलं आपल्याला आनंद वाटतो का नाही? चोखोबऱ्याला दुःख वाटलं, त्याचं कारण सांगतो. भाविक कशाला म्हणतात ते ऐका आणि मग देवाला का आवडतात. खिन्न चेहरा आहे, चेहरा नरोज झाला शेठजी, नरोज झाला, नरोज झाला. बाजावर बसले, पाय सोडून आवाज दिला, सोयरा सोयरा. आदराने हाक मारायचे बायकोला जुन्या काळातली माणसं, त्या पण जी म्हणायच्या ओ द्याच्या. ह दोन्ही आपोआपल्या मर्यादा सांभाळीत होते बरं का. कधी कधी कीर्तनातला ऐकून आदरानं बायकोला हात मारताना वागत नीट नसाल तर ती बोलणारच नाही. आचारसंहिता प्रत्येक क्षेत्रात आहे, व्यापार असेल आचारसंहिता आहे, राजकारण्यांना आचारसंहिता आहे, परमार्थ आहे आचारसंहिता आहे, संसार आहे आचारसंहिता, प्रत्येक शेती आहे आचारसंहिता, नियमाची प्रणाली आहे सुभाष भाऊ. आचारसंहितेच्या नियमाच्या प्रणालीत विश्वातलं एकही कुलकर्णी काका चालत नाही. सासऱ्यानं सुनेच्या पुढून जाताना पदर, सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. पण सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. मग मात्र निब्बर धिलपी हातुड्यानं सासऱ्याच्या ठोकायची तोंडात, हिकून निघली पाहिजे, मागून मागून निघली. कवडीचं पाप लागलं तर पठ्या फेडी. सगळं जर सासऱ्याला बैठकीत मिळत असल आणि सून जर पदर पडू देत नसल तर यानं चुली कशाल कशालदाच बोंबलत. यानं याची आचारसंहिता भंग केली ना. नियम आहे आचारसंहितेचा, प्रत्येकाचा नियम आहे. सोयरा जी शब्द वापरला, जी जी जी. आता लय खाली बसल्यात नाहीत, एखादी विचारलं असतं नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणतीस का म्हणून. मी तिच्या चप्पलचं मंदिर बांधितो, पैसे माझ्या जो हाऊत भरलाय, युट्यूब चालू आहेत, मी खोटं कशाल सांगतो. हे तुम्ही दिलेले बी आहेत आणि शेतीचे बी आहेत. आणि मी बांधलेली एखादं 4-2 लाखाचं मंदिर, पण जी म्हणणाऱ्या बाईन उभं राह, ही महादेव कोरडा होऊ देईन, त्याला सर्दी व्हायची एखादीशी. पण नवऱ्याला जी म्हणीन, एकाही देवाला आवडत नाही बरं, एकाही देवाला आवडत नाही, देवाला आवडत नाही, अद्याप नाही. मी नेहमी सांगत असतो, जे घरात नीट वागतात आपला वाटांविषय झाला गाडीत, जे घरात नीट वागतात का ते वरच्याला आवडतात, ते वरच्याला आवडतात. मी सांगतो, प्रपंचिक जीवनातल्या माणसांनी घरात जर गोड वागला तर एकाही कीर्तनकाराच्या पाया पडायची गरज नाही, देव त्याच्या पाया पडायला येतो. हो, त्याची परत्र पुस शिकाई. अहो नाही पळली अण्णा एक बाई देवाच्या पाया, पळलीच नाही, पळलीच नाही. तिचं नाव लोपामुद्रा. 9 वेळेस पाया पडला पंढरपुरातला मालक गंगाधर अण्णा तिच्या, 9 वेळेस. आईसाहेबाला 7 बाऱ्या पडावं लागलं आणि रस्त्यानं आईसाहेब म्हणले अण्णा मालकाला, मालक ती बाई किती उर्मट आहे का असं शेठ. बाई म्हणल्या मालकाला, ती बाई किती उर्मट आहे, तुम्ही 9 वाऱ्या पाया पडले, ती तुमच्या एकदा नाही पडली, तोंड आपलं लक्ष्मीच सीते, तिनं नाही पडू दे, पण आपलं कपाळ गोड आहे, तिनं मला पाया पडू दिले. डोळे भरून आले मालकाचे, तिनं मला पाया पडू दिलं. केलं काय, ती 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडती. प्रातान माध्यानस तू अस्तमानाश दिवाकरम त्रिकाल भेदायाम दर्शयामिं पती परमेश्वरा.
हे काय एखाद्या मोकऱ्याचं वाक्य थोडे का, नालायकाचे गाफील माणसाचे सज्जनांचं वाक्य. ही वाक्य म्हणजे ती अक्षरे नव्हती देखा, एकाएका अक्षरात आहे माझा रमाकांत. या अधिकारी लोकांच्या प्रत्येक शब्दात रमाकांत म्हणजे प्रत्यक्ष विष्णू, प्रत्यक्ष पांडुरंग. खरी सेवा आहे. जी शब्द वापरला, जी सोयरा, जी बोरीचे दोन काटे आणि महाराज आई साहेब संभ्रमात पडले. बोरीला काटे दोन प्रकारचे असतात, एक वाकडा आणि एक सरळ. मग अण्णा सरळ जर दोन सांगितले तर वाकडा आणि सरळ आणून फायदा नाही, म्हणून सरळही दोन आणले आणि वाकडेही दोन आणले. चार काटे मालकाच्या हातात टेकले. पण विचारायचं काम नव्हतं. डाव्या हातानं जीभ अशी कर 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 बाहेर वळली आणि दोन सरळ काटे जिभेत टोचून टाकले. चोखोबर आहे, जिभेत टोचले दोन सरळ काटे. किती वेळ पर्यंत? दुसऱ्या दिवशी सकाळची चंद्रभागेची आंघोळ होईपर्यंत. भाविक कशाला म्हणतात सुभाष बुवा? चंद्रभागेच्या पात्रात दुसऱ्या दिवशीची चांदणी पाहिली आणि पात्रात प्रवेश केला, थर 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 चंद्रभागा कापू लागली. काय टोके वैराग्याचं, काय नाविन्याचं शिखर आहे चोखोबर आहे. पण काही नाही, स्नान केलं आणि स्नान करून चंद्रभागेच्या वाळवंटात बसून गोपीचंद लावला आणि मग आठवलं आता काकडा करायचा आहे. मग पाण्यात प्रवेश केला, डाव्या हातानं झिप्पूड वळली आणि काटे उपटून चंद्रभागेच्या पात्रात टाकले. उक्स बोक्षी ठास 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 चंद्रभागा रडू लागली. चंद्रभागा कशा करता जिभेला त्रास दिला असेल? घरी आले, जिभेला वर्ण पडले होते. तोत्र्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये काकडा त्या दिवसा केला. काकडा आटपल्याच्या नंतर बाजीवर बसले पाय सोडून. जवळ बसल्या बाईसाहेब पाणी दिलं लोटकं भरून. आणि आता ते प्रेम काय, ते सामान्य प्रेम असेल का ते पती पत्नीचं? जवळ बसल्या, धनी एक विचारू, धनी एक विचारू, असा काय अपराध केलता तुमच्या जिभेनं की जेणेकरून तुम्ही त्या जिभेला 24 तासापुरते काटे टोचलेत? 20-21 घंट्यापुरते काटे टोचले. दुसऱ्या दिवशीच्या ब्राह्मी मुहूर्तापर्यंत 20-21 घंटे काटे टोचले. काय केलं? तर चोखोबरायच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, आजिया रांडेने नासिले, माझिया बापासी त्रासिले. जिभेला रांड म्हणले, आजिया रांडेने नासिले, माझिया बापासी त्रासिले. मालक, तुमचा बाप म्हणजे विटेवरचा मालक. हो, बाप रखुमा देवी वरदा, माऊलींचे अभंग. आणि चोखोबरायांनी बाप हा शब्द फार वेळेस वापरला. जयासाठी तपधावा, तो हा उघडाची पाहावा. आणि जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. विटेवरच्या मालकाला बाप म्हणायचे. आजिया रांधेने नाशिले आणि माझिया बापाशी त्रासिले. मालक, काय त्रास दिला विटेवरच्या मालकाला? सोयरा, डोळ्यांनी चुकीची चांदणी पाहिली ग, चुकीची चांदणी पाहिली. करू दे डोळ्यानं मूर्खपणा, पण हिला वळण लागलं होतं. रोजच्या वेळेला हिनं भजन करायला पाहिजे होतं. चांदणी चुकीची जरी डोळ्यांनी पाहिली तर हिनं चुकीच्या वेळेला 1.5-2 लाख काकडा का सुरू केला? त्यावेळेला विटेवरचा मालक झोपलेला होता. त्रास काय द्यायला कारण आहे का? याच्यावर सर्व वारकऱ्यांना आदर आतिथ्य म्हणजे आपल्याकडं बुक्का लावण्याची पद्धत आहे. तर आपल्याला कोण लावते? माणसंच. प्रतिष्ठित, अप्रतिष्ठित, सात्विक, असात्विक, नास्तिक, आस्तिक, काय लावित असतील ते, पण माणसं लावतेत. विश्वाच्या पाठीवर एकच फिरा होता गंगाधरांना, ते चोखोबर आहे. विठोबा रुखमाईचं मध्य झालं भजनाचं की ब्रह्मांडाचा मालक बुक्का लावित होता. त्याचं कारण सांगतो. स्वर्गातल्या अमर लोकायला पोटभर जीव कोणी घातला असेल तर फक्त चोखोबर आहे ना. इंद्राच्या 6 चुकीमध्ये 1 चुकीमुळं अमृत खराब झालं आणि हे खराब झालेलं अमृत दुरुस्त करायची ताकद फक्त चोखोबर आहेत होती.
आमरा ही जीवविती स्वर्गातले मरत नाही पण भाकरी नव्हत्या खाला द्यायला अमृत नव्हतं प्यायला आमरा ही जीवविती ही ताकद चोखोबरायत होती. काय सन्मान काय सन्मान. इंद्र एके दिवशी काकुलती आला देवा वाटेल ती लावलेली मी तुमची निमूटपणे सारतोय. 222 पद आहेत इंद्राकडे मंत्री पद 222 एकही काटेकोरपणानं डोक्याच्या केसा इतकी चूक करत नाही इंद्र. तुम्ही सांगितलेला मी हलदार आहे नौकर आहे सेवक आहे कामाती आहे दास आहे तुमचा पण आमच्या स्वर्गातल्या लोकांना ज्यांनी जीव घातलंय त्याच्यासाठी तुमचं काय योगदान आहे. इथून पुढं त्यानं भजन केल्याच्या नंतर बुक्का मी लाही जाईन बुक्का लावित होते आणि ती चांदणी बघितल्याच्या नंतर काशीतले मालक शिवशंकर पंढरपूरला येत होते. त्यावेळेला भगवंत उठायचे नसते उठले तर राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया अभंग म्हणायचे देव उठायचे आणि मग देवाची तिकडं चर्या सुरू झाली भूदेवांच्या हातानं. त्यावेळेला इकडं आंघोळीला जायचे मग यांचा काकडा सुरू व्हायचा. देव त्यावेळेला जागा असायचा बुक्का लावायला यायला सोयरा सोयरा माझ्या जगाच्या बापाची झोप या नालायक जिभेनं मोडली आजी या रांढेने नाशिले रान म्हणली जिभेला सोयरा माझ्या विश्वाच्या मालकाची झोप या नालायक जिभेनं मोडली याच्या करता हिला काटे टोचून शिक्षा दिली. देवाची झोप मोडलेली सहन झाली नाही ज्याचा इतका देवावर भाव म्हणून ती लोक आवडतात सुभाषबा पहिला विकाची आवडी देवा पांडुरंगावर नाही म्हणून आपण भाविक नाहीत असं म्हणत नाही पण त्या यादीत नाहीत आणि त्या तत्वाची लोक त्याला आवडतात. तुकोबराय वारीला गेले. वारकरी संप्रदायामध्ये जशी ब्राह्मणाची 24 नावाची संध्या कुलकर्णी काका केशवाय नमा माधवाय नमा अच्युताय नमा शंकरशयनाय नमा मितविक्रमाय नमा वगैरे 24 नावाची संध्या सांगितली तशी वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा ही संध्या आहे. संध्या वारकऱ्यांची संध्या आणि हिच्या पर्वस्थितीतला काळ म्हणजे वारी वारी वारी. वारकरी संप्रदायात वारीला अनन्य साधारण महत्व. मालकांचे पुरावे खूप आहे का होईन भिकारी पंढरीचा वारकरी वारी चुकून दी हरी दुसऱ्यातला पुरावा देवा माझी वारी चुकू देऊ नकोस असे कितीतरी पुरावे ऐकायला भेटतील कितीतरी. तो कोण आहे वारकरी आहेत. मागच्या 15-16-17 पिढ्यापासून ते वारकरी आहेत. वारीला गेले भाविकाची दुसरी यादी सांगतोय उदाहरण क्रमांक 2 कोणाला बनायचं भाविक. गंध लावल्यानं जर भाविक झाला असता 8 वर्षापूर्वी आमच्या ड्रायव्हरनं मला मोबाईलवर ईदीचा बोकड्या दाखिलता ईद ईद तर ते बोकड्या 28 लाखाला इकला होता. मी म्हणलो कस काय इकला बाबा तर त्याला चांद होता कपाळावर चंद्रागंध होता म्हणजे त्याच्या माईनं लावला नाही त्याला पोटातूनच होता. आगा सुत ते म्हैशीचे गा किती हाले दाखवायचे चंद्रे माझ्या लहानपणी गाणे व्हायचे होते आई ग मरे माता
तुला शेंदराचा वटा अन आखाडाच्या महिन्यामध्ये हात जोडी येता जाता. त्याच्यातलं एक दुसरं गाणं, तुला सोडीन चंद्र हल्या गणित नाही बस झालं इतकात पुरा. मी लहानपणी ऐक माझं मेमरी कार्ड लय टाईट आहे, पाठ जास्त होते म्हणून तर मी मोबाईल बारीकसा वापरतो, याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलं ते त्याच्यामुळे ते नको. मी गाणे ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे 450 कडवे पाठ असतील मला, शिव्या 250 पाठ येतात मला. वानरांची नावं झोपीतून उठल्यावर एखाद्याने विचारायची 468 नावं सांगतो एका रांगेत, डोळे चोळायच्या आधी सांगतो 468 खान 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 नाव. ही ताकद सांगतो तुम्हाला, पण हे कंबर बांधल्यावले लवकर सांगता येते कारण बसलेल्या श्रोत्याचा आशीर्वाद असतो अंगावर, त्या आशीर्वादाची ताकद. मग मशीला सुद्धा हाले चंद्र येताना, बोकडे सुद्धा टिके येत शिवजी, मग हे महाराजाच्या यादीत कसे येतील, भाविकाच्या यादीत कसे येतील, मंत्री शेठ पायती शेठ कसे येतील ते. आणि धवळ्या कपड्याच्या बाबतीत बोलत असताल तर सांगा बरं, कोणाची बायको इतकी निर्मळ आहे ती बगळ्याच्या पखा इतके कपडे धुईन. आणि किती जरी धुतले तर आपले राहतेत का तसे, पण का बगळा मळत वाणना आणि का त्यानं साबणा लावल्या, का त्यानं स्प्रे आणले, किती पांढरा शुपी दे. अगाध धवलत्वे साधुत्व आले, मग काय बगळाचे रूप वेगळे. पांढऱ्या रंगानं जर साधू झाला असता तर बगळा काय वेगळा आहे, ते मासे खात ना येत नाही साधूच्या यादीत. भाविक भाविकच त्याची चौकटच वेगळी आहे, ती परीक्षाच वेगळी. वारीला गेले तू कुब्बर आहे आणि देहूला एक प्रतिष्ठित व्यक्ती आली, निष्ठावंत व्यक्ती आली. एका निष्ठावंत व्यक्तीच्या सानिध्यात राहणारे निष्ठावंत काही माणसं असतात. हो, काही निष्ठावंताच्या सानिध्यात राहणारे निष्ठानिष्ठे पण असतात, पण ती व्यक्ती निष्ठावंत आणि सानिध्यात राहणारी व्यक्ती सुद्धा निष्ठावंत. निष्ठावंत व्यक्ती पुण्याचे आबाजी गुळवे आणि त्यांच्या सानिध्यात राहणारे अण्णा श्यामकाका मुनीम होते, त्यांचे मुनीम होते. किती निष्ठावंत, आपल्या मालकाविषयी श्रद्धा किती असाव. महाभारतातील कर्णाचा प्रसंग आहे का, ज्याचं मीठ खाल्लं का त्याचं इमानदारीनं काम करा. मालकाची संपत्ती मोजणारा गडी हरामखोर असतो. अगाधन्याची या द्रव्य राशी, गाठी बांधिता आवेशी, चित्तायशी पराशी रांधेची असोत. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगत नाही, जरा वय कमी आहे थोडं म्हणून आखडी तो जीव. विठाला विठाला मालकाची संपत्ती आपण त्याच्याकडनं पगार घेतो, त्याला भरघोस ऊस व्हावा, त्याला अमाप सोयाबीन व्हावा. आणि मालकान म्हणाव गड्याचा पायगुण लय गोड हे गडे, या तत्वात जे काम करतो त्याला म्हणायचं सेवक. तो संतांच्या यादीत येतो बरं, तो संतांची यादी. पण मालकाला 150 कापूस झाल्या, मला 75 काऊन येत नाही. त्याच्या आईला दूषण दिलं पुढच्या कडव्यात, त्याच्या आईला दूषण दिलं नाही. काय काय मुनीम आहे, एवढं भरघोस उत्पन्न आबाजींना व्हावा आणि श्यामचं नाव वाढवा, त्यांचं नाव श्याम काका. हा चला कर्णाचं आठवलतो. महाभारतातला प्रसंग आहे, कर्ण हा दुर्योधनाच्या भाकरी खात होता आणि एके दिवशी शकुनी नावाच्या 65 व्यक्तीनं कर्णाला सांगितलं, मी कौरवांचा मामा आहे पण कर्ण तुला सांगतोय, मला कौरव संपवायचेत, मला कौरव संपवायचेत. कोण म्हणायलाय, सख्खा मामा. पण कर्णानं सांगितलं, मी ज्यांच्या भाकरी खातो त्यांच्या विरोधात जाणार नाही. म्हणून कर्ण मृत्यू पावल्यावर अर्जुन हसत होता आणि पंढरपुरातला मालक रडत होता, पावडे नाना रडत होता रडत होता. का, सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. कर्णाच्या बाबतीत खरे बोलण्याच्या बाबतीत यादी तुकोबऱ्यांनी तपासली,
चला मालकावर किती प्रेम असाव याच्यावर सांगतोय. तर पंढरपुरातल्या मालकांनी कौरवाचं सत्व हरण करण्यासाठी एका महाराजाचं रूप घेतलं आणि आले. कुठे आहेत धर्म ते दुर्योधन कुठे आहेत? परगावी गेलेले आहेत. काय काम आहे? कर्णाने विचारलं. आमकी आमकं काम आहे, अन्न सत्र चालू आहे. आवाज, अन्नाचा तुटवडा पडतोय, द्रव्य पाहिजे. तर कर्णाने विचार केला, देव हे ओळखू नाही आला, पण कर्णानं साधूच्या चेहऱ्याकडे बघितलं, सूर्याच्या तेजाकडे बघितलं होतं. तर सूर्य त्या साधूकडे बघून लाजत होता, याचा अर्थ ह्यो पंढरपुरातला होता. आणि मग कर्णाच्या लक्षात आलं, सूर्याच्या कांतीला लाजवी तू इतका साधू जर विनमुख गेला तर कौरव मातीत जातील. म्हणून देवदर्शनाकरता दुर्योधनाची बायको चालली, तिचं नाव होतं भानुमती. आणि आवाज दिला दाशीला, आई साहेब जी मालकिनीला सांगा उभं राहा. मालकिनी ती उभं राहा. आणि दाशीला सांगितलं, आई साहेब मालकिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे सोडून सगळे दागिने काढा. रस्त्यात 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 काढून घेतले. आणि कर्णानं गुठोडं बांधून त्या साधूला दागिने दिले. दागिने दिले, टच 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 टच. महाराज रडत होता, म्हणला कर्ण जर इतक्या तत्वावर राहिला तर पांडव मरतेत, कौरव जिंकतेत. इतकी मालकाविषयी इमानदारी ठेवा. त्याचं नाव गढी. अहो तिसऱ्या पिढीला तर तहसीलदार जन्माला येईन गड्याच्या घरात. पण मालक वरी जावा असं ज्या सेवकाला वाटत नाही ते कायमस्वरूपी चाकरी. शाप नाही बरं माझा, मी पुरा वाचून सांगतो. कधीच मालकाच्या विरोधात जाऊ नये, हे तत्व असलं पाहिजे माणसाचं. श्याम काका किती तत्वनिष्ठ. काय पुराण डोकं लागली श्याम काका पुढं? देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर तुकोबरायची परिस्थिती पाहिली. वारील गेले ते तुकोबराय. बाईसाहेब घरी होत्या, जिजाबाई लेकरं होते. काका आलात? हो मै आलो, मी आलो. बसायला बोऱ्या टाकला, पाणी दिलं लोटकभर. त्यावेळेला परिस्थिती तुकोबरायची अत्यंत बिकट होती. बराच वेळ काका बसले. शहाण्या माणसाला उष्णा आवकळ तू बर. शहाण्या माणसाला उष्णा आवकळ तू, उष्णी टेक कळती. हो तोंडानं सांगितलेली संपत्ती पण कळती शहाण्या माणसाला. ते श्याम काका होते. त्याच्या लक्षात आलं परिस्थिती तो कबरायची फार खालावली. घरी गेले, रस्त्यानं जाताना विचार केला, द्यावं काय? ज्वारी टाकून द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकेल. पैसे द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकेल. मग काय शोभतंय? कशाला म्हणते सेवक? तुकोबरायने सुद्धा एका रस्व दीर्घाईत की आपली तुक काढू चुक काढू नये अशा तत्वावर श्याम काका आरूढ. गायन मसर दिली. आपल्या संस्कृतीत लग्नात गाय बांधित होते मंडपात, वेलेली बरं का, वासरासह मंडपाची सावली जिकून पडती, त्या बाजूनं गाय बांधायची, मग मंगलाष्टकाला सुरुवात करायची. असे मी 5-4 लग्न माझ्या लहानपणी पाहिले. आता बाप जरी गाय द्यायला तयार आहे तर जावाई म्हणून कशाला बापा ही बांधगड आणि हिला कुठं बांधावा? गाई फक्त आता माईकवर कीर्तनातच सांगायच्या. ज्यानं नाही त्यानं सांगाव. खालच्यानं गाईवर बोलताना कीर्तन करायला विचारावं, तुझ्याकडे किती आता? धोतर पिवळं होईन. बोलणं काय सोपं असतंय? हा मग जे घरातले पैसे रानातले कष्ट करून रक्ताचा घाम करून मातीत टाकते त्याला गाई सांभाळायला लावायला, तू महाराष्ट्रातले सगळे पाकिटं आणायला तू ह्याकडे एक नाही. एम तुही बसायची जागा हानील. तुला बसून खाऊच द्यायचा नाही, उभ्यानच खाय म्हणील, उभ्यानच खाय म्हणील. काही आता फक्त धर्म झालं काही झालं माईकवर बोलायचं. एखाद्या माणसाच्या हातात माईक आलं ना इतका धर्माच्या गप्पा करीन की धर्म याचच पोरग आहे इतका गप्पा हाणतो. आणि त्याच्या छातील जर मशीन लावली तर मशीन जळून जाते धर्माची, इतकं त्याच्या पोटात काळ. नुसतं माईकवर धर्म सांगितलं जातो. विठाला विठाला मायबापावर सांगायचं आणि मायबाप सांभाळायचे कोणी. वक्ते बाबा म्हणायचे, जो पकवा द्या
जो गायक आणि कीर्तनकार भागवतकार रामायणकार मायबापाल संभळीत नसल आणि त्याला तुम्ही बलून पाकिट देत असताल तर तुमच्या 42 पिढ्या नरकाल जात्यान, 42 पिढ्या नरकाल जात्यान। त्याचं कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा पाप लागत असते। तुका मने पाप माय नावडे पाप हे माय नावडे पाप माय नावडे पाप। कशामुळे कोटीची नोट म्हणत होते माहिती का? इथं बस कशामुळे कोटीची नोट म्हणत नाना म्हणत राम बाबा, कीर्तनकार बोलत असताना गायकांनी प्रमाण दिलं की कीर्तनकार रेल्वेचं तोंड आहे समजायचं, आणि कीर्तनकार बोलत असताना गायकाला प्रमाण नाही देत आलं की समजायचं कीर्तनकार चार चाकाची गाडी कोणाला उडीत चाललाय। रेल्वे उडीत नाही ना अण्णा, उडीत नाही, उडीत नाही। म्हणून गायकाचं इतकं अनन्य साधारण महत्व आहे। विठाला विठाला वारीला चालले तू कोपराय। आमचे महाराज सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी तरुण कीर्तनकारात त्यांचं नाव आहे। आमचे हरिभक्ती परायण पांडुरंग महाराज उगले, गोड गोड त्यांचं नाव आहे। वा आणि मग गायन मसड आणून घातली। कडव्याच्या गाड्या वळही लावली, छप्पर केलं गाईला, घडी घडी सगळी घेऊन आले। 1425 घडी होते, 3600 करू स्वतः माया का गोळ्या संपल्यात। दुखत मग कंबर, कमराचा आणि डोक्याचा काही संबंध नाही ना, याचा आहे आठवड्याला एक इंजेक्शन, 15 दिवसाली एक, त्याचा काही याचा आणि याचा काही संबंध नाही। त्या अपघातामुळे क्रॅक आहे, त्याचं काय असू द्या, हे नाही दुखत मग। आणि मी ऐकूनच सांगत नाही, वाचून सांगतो, आणि ज्याचं ऐकलंय त्यांचं नाव बी सांगतोय। अधिकाऱ्यांचं वक्ते बाबा असतील, रंगनाथ गुरुजी असतील, माधव महाराज मगर असतील, असे काही जे ठराविक लोक, अशा लोकांचे वाक्य सांगा ते प्रमाण असते, प्रमाण असते। वापस गेले, बाई किती चतुर होत्या लक्षात घ्या। अहो 3600 कोर ऊसच्या बाईच्या बापाला बोसले काका पितळे गुरुजी, आणि त्या घरची बाई वाटीभर पिठामध्ये म्हणजे 75% उंबर आणि 25% ज्वारीचं पीठ, उंबर शिजून एकत्रित मळायचं, मिठाच्या कड्यासन भाकरी काचा। 3600 कोर ऊस बापाला, आताच्या पोरीनं तर बोट मोडे असते, मेल्याचा सत्यानाश होऊ, त्याचा खाना खराब होऊ, त्याचं दुपारा मळ निघू, असं म्हणले असत्या। नाही, दोष तो प्रारब्धाचा, ललाटीच्या भास कळा, कास या वितरा झळा आपल्या कर्तव्याच्या, आपल्या प्रारब्धाच्या झळा दुसऱ्याला कशाला द्यायच्या। तू पाटील पा विठाला विठाला कर्म ठराविक लोकांचं फिरलं। 48324 दाशा भांडे घासायला, बाईला शेण काढावं लागलं, अण्णा द्रौपदीला शेण काढावं लागलं। देवाला जितक्या पोरी आहेत का पंढरपुरातल्या मालकाला, प्रत्येकीला 3-3 पोरी झाल्या। 16108 × 3 48324 पोरी, इतक्या दाशा त्या भांडे घासायला, पण शेण काढावं लागलं, प्रारब्धाचा कल फिरला, नाही दोष दिला। तरी पण विटेवरच्या मालकाचं भजन गायलं द्रौपदीनं। माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे हो, नशिबाला उग लोकांना अधिक मास महिना आला, सासून मला अंगठी घालाव, भिकार चोट कुठला। अधिक मास महिना आला, सासूच्या अंगावदळी तू का तो महिना, हा तू हे बोट तोडून टाक ना, अंगठ्या नाहीत तर सासूल कशी देईन ती, आणि तुला पोरी झाल्या तो जावायला किती घातल्यास, चुकीच्या गोष्टी आहे ना। आपल्या प्रारब्धाला भांडा, आणि तुम्हाला एक सांग, अन्न मानधन हे तो प्रारब्ध आधी कुत्रे विमानात बसायलीत ना, कुत्रे कुत्रे आमच्या मित्रांनी कुत्रा आणलं मलेशियातून 1,18,000 ते का चलीत थोडंच आणलंय, त्याची इतकी प्रक्रिया
घ्या, ते शीटवर बसू द्यायचं नाही, शीट तिकीट तर काढायचं, पण पोटाला पिशवी, लहानसं पिलू होतं आणि त्या पिशवीत कुत्रं. शेजारी जर म्हणला आम्हाला जमत नाही तर चल खाली उतर, इतकी त्याची नियमाची प्रणाली विमानामध्ये. हो मग कुत्रे विमानात बसले, प्रारब्ध आहे त्याचं, त्याचं नशीब येते. अहो नशीब, तुम्ही 1.5 लाखाचा बैल आणला देवराव पाटलांनी, 1.5 लाखाची बैल जोडा आणला, तिपणीला हाना, न्यावंगरीला चाहुरील धरा, रासण्याला धरा, रेंगीला धरा, 12 क्विंटल माल टाकली सोयाबीन तरी त्याच्या गाडीला धरा, बैल वापस येत नाही. पण चारा कुठं माहिती आहे का? बांधून, चारा बांधून. आणि आईला सोयड्याला कठाळ्या, आकड्याचीच कणसं खाणार, कोणाचं नशीब मोठे? मग हा नशीब, मग कठाळे सुद्धा नशीब घेऊन येतात तर दोन दोन बायाच्या कठाळ्यानं बियाडेवाणी करून येईल ना. आपण कशा लोकांवर उसायचं, त्यांना मला नाही दिलं. तो नशीब आपल्या संचिता वाचोनिया नलगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता रुसावे फुगावे आपुलिया वरी आपुलिया वरी रुसावे फुगावे आपुलिया बाईनं वाटीभर पिठामध्ये 1.5 किलो उमरे टाकायचे आणि त्याच्या पानगे मिठाच्या खड्यासोबत खायचे. प्रारब्धाला भांडणारी बाई नशिबात, पैसे आवडत नाहीत असा माणूस नाही. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. आणि पैसे का नाही आवडा, मालकाचा पुरावा आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तरी तो त्याविन चतुर शोभान पवे. 5 जिल्ह्याचा माल काढत दुकानदार घेतो आता कासट शेट, आणि शेवटच्या टप्प्यात भिकारी झाला, मानतेत का त्याला? तो त्याविन चतुर शोभान पवे, नैवम बाळू महाराज लिखितम. हे कमी लिहिलेलं का? धनवंता लागे धनवंता लागे त्याच काय सात्विक बाई बघा, एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबाराच्या जीवनात किती गोड वागल्या. गाय आणि मसड श्याम काकानं भाविक सांगायलो, गायन मसड आणून घातली, गायीचं दूध लेकरायला आणि म्हशीचं दूध वाटलं, इकलं नाही वाटलं. मग दूध ज्या वेळेला फुकट येतं का, त्याच्या बदल्यात त्याचा परतावा द्यावा लागत असतो. म्हणजे ज्या पात्रात दूध आलं का, त्या पात्रात गहू ज्वारी बाजरी देत होते, याला परतावा म्हणायचं साध्या भाषेत. त्याला विशिष्ट प्रकारचं एक पुराणातलं वेगळं नाव आहे. तर तो परतावा आल्याच्या नंतर म्हशीचा असेल गायीचा असेल तर तिला ते घुगऱ्या करून खाऊ घालीत होते शिजून. पण 3र्या दिवसापासून म्हशीनं परतावा खाणं बंद केला. घुगऱ्या शिजिल्या ना, म्हशीनं खाणं बंद केला, कारण तुकोबारायच्या प्रपंचातली व्यथा पाहिल्याच्या नंतर म्हशीचं अंतकरण कोमेजलं. परतावा खाणं बंद केला. मग त्या ज्वारीच्या भाकरी. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे, ते
कीर्तन कुठं झालतं ते सांगतो, ठिकाण नाही सांगत, पण त्या कीर्तनात एक श्रीमंत बाई माणसाईतून येऊ लागली बायकाईतून. तर रंगनाथ गुरुजी म्हणले, अरे ती मसडी आली, तिला रस्ता सोडा. म्हणजे अधिकार तत्व लोक असतात ना, की तू उशिरा येशील माणसं तुडीत काय या लागलीस, असील श्रीमंताची तू. त्या कीर्तनातलं वाक्य आणि त्याच कीर्तनातलं हे वाक्य गुरुजींचं. गुरुजी म्हणायचे, तुकोबराईच्या दारातून चोर चाललाय. तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक वट्टा होता आणि वट्ट्यावर तुकोबराईची लेकरं झोपलेली होती आणि चोर चालला दारातून. तर या घरातली लोक किती देवाला आवडत होते, यांचं वागणं किती गोड होतं, ते गिरगावच्या बाळूला तितकं सांगता येणार नाही, कारण माझी तितकी पात्रता नाही. पण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्या अंगणातली माती किती पवित्र होती बघा. चोर तुकोबराईच्या दारात आल्यावर त्या मातीच्या सुगंधात इतकी ताकद होती, चोराचा भाव बदलला आणि अंगावरची शाल चोरायने तुकोबराईच्या लेकराच्या अंगावर टाकावी. चोराचा भाव बदलायची ताकद ज्या मातीत होती, ती माणसं किती भाविक असतील कल्पना करा. आले तुकोबराई वारीहून, वारीहून आल्याच्या नंतर मंदिरात देवाला लाही बुक्का प्रसाद वगैरे सगळं ठेवला, तुळशी वृंदावनाला तुळशी महादेवाला प्रसाद ठेवला, घरातल्या दारातल्यांना जे आली त्यांना प्रसाद वारीचा दिला, पाय धुवायला पाणी दिलं, बाईनं बसायला टाकलं. स्वर्गात कोण माणूस आहे सांगतो तुम्हाला, मला का नाही पाणी देताना गवत उपटायचं ना दे म्हणून लांबत बघा कीर्तन. शहाण्या दारे धरणाऱ्यानं गव्हाला पाणी देता देता भवतालचं गवत उपटिलं पाहिजे माल्यावरलं, पुन्हा खुरपायचा ताण कमी होतो. नाही तर मी सरळ सरळ बोलत राहिलो तर आता लोक 9-10 पुराय दिले असते, पण मला नाधेन गोवत उपटायचा, त्याच्यामुळं लांबत हे. काय सांगू लागलो? हो, वारीहून आले. हा, श्रीमंत कोणाला म्हणायचं, नशिबवान कोणाला म्हणायचं. दिवसभर रानात काम करा, 5-6 वाजता बोराट्या काराट्या अंगाला घासलेले असावा, थकून जावा आणि घरी आल्या आल्या बायकून गरम पाण्याचं बकेट पाय धुवायला ठेवा. त्यान म्हणायचं मी स्वर्गात आहे. काच लावलेल्या बंगल्यात राहिला पण बायको त्याच्याकडे बघत, त्यानं म्हणायचं मी मसन वाटेत. काय अडचणीत हात घालूत ना, काही इचू निघत असते. सोपा पुरावा, सोपा पुरावा. कर्कशे संगती दुःख उदंड, मालकाचा पुरावा आहे तो. आपण म्हणायचं आपण स्वर्गात आहेत का नरकात आहेत, आपण ठरवायचं, आपण ठरवायचं. पाय धुवायला पाणी दिलं. एखाद्या लोकांचे शब्द जिजाबाईच्या विरोधात जात असतील, त्यांची ब्रेक लायनर तुटलेत समजायचं. ज्या वाहनाचं ब्रेक लायनर तुटलं ना, ते वाहन मन ठरल्या जागेवर थांबत नाही. तसं एखाद्याच्या जिभीचे लगाम तुटलेले असतील, ते काही म्हणत असतील, पण जिजाबाईचा तुकोबरायवरचा इतका भाव होता की तुकोबरायनं जेवण केल्याशिवाय त्या पाणी पण पित नव्हत्या, सूर्यकलेपर्यंत. हा जिजाबाईचा भाव होता, म्हणून पंढरपुरातला मालक पायाची माती चाटीत होता. येणार आहे का तू? हा, कोणाची माती चाटायला? दातानं काटा, अहो कृपा कटाक्ष निहाळिले, त्यानं पाहिल्यावर जखमा नीट होत्यात, मेलेले उठून बसले, मग काटा निघत नव्हता का दातानं काढा? मालकावर आतूट श्रद्धा ठेवणाऱ्या बाईच्या पायाची माती चाटावा ही पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा अपेक्षा होती. त्या बाईच्या विरोधात कसं वाईट बोलता? उलट तर मी म्हणतो, जिजाबाईचा शेवटचा संसार दुसरीपासून तर 7वीपर्यंत मराठीतल्या पुस्तकात असावा. या महाराष्ट्रातली एकही बाई फाशी घेणार नाही, एका बायांना पेटून घेणार नाही. का? एवढ्या श्रीमंताची पोरगी असताना इतकं गरिबीत तुकोबराईच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, पण तिनं घरानं केलं नाही. आता गॅसची टाकी नवऱ्याच्या डोस घ्या, बाजाराच्या पिशा आणू बोटकचे कांडे तुटले त्याचे, तरी माहेरात गेल्या म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. तू या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत 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 तुई जाग्याव माती करावं लागन, जाग्याव मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. किती चुकीच्या गोष्टी आहेत सांगा. याचंच तर नाव कीर्तन आहे. घरात नीट वागणं याचं नाव कीर्तन. मी तर नेहमी सांगत असतो, त्या दिवशी बोललो तुमच्या कीर्तन, त्या दिवशी पाथरीला सुद्धा बोललो अण्णा,
आपल्या बाप दाद्याने अर्ध्या रात्री झोपीत काढ्या, अंधारात अंधारात काढ्या, चुकून बोललो, अर्ध्या रात्री अंधारात काढ्या, झोपताना जेवण झाले की झोपताना दिवे इजिले की या दिव्यातलं अर्ध तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि लेकराचे संसार गोड व्हावा याच्याकरता त्यांनी अंधारात रात्री काढ्या ना. आणि मग ते मथारे झाल्या काल कुरकुल्या आणि गालाच्या सुनानं पोरग बागलात घ्यावा, दोनच तोंडन खिचडीन बोंड उलथी होशीन उलथी हो, आणि त्यो बी बाब्या पालता होईन. काय करायचे कीर्तन ऐकून महाराजाच्या पाया पडायला, महाराज जळन तू ह्या पापानं. सगळ्यात मोठी सेवा आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची, सगळ्यात मोठी सेवा आपल्या वाडवडिलांची, आणि सगळ्यात मोठी सेवा सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आदर करण्याची. इतकी सेवा जगात दुसरी कुठलीच मोठी नाही, कुठली मोठी नाही. असो पाय झालं, पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकलं, पात्र लावलं, लालजरत आडीतलं दूध वाढलं. आडी होती पहिल्या, आड्या होत्या जुन्या लोकांना माहीत, आमचे नशीब फुटके, आम्ही श्रीमंत कैदी आहेत. आम्ही कसे आहेत माहितीये का, श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. जमीन 150 एकर, महाराज दूध प्यानं, मी म्हणलं करा, आणि पोराला पाठवून उंदीर आणले आणि ढवळी थैली आणली दुधाची. मी म्हणलं मी रोगर पेन पण हे नाही प्याचा. जमीन 150 एकर आणि थैली आणली दुकानाहून ती, जिवंत कैदी येणार नाही, कशाला प्याचं दूध, त्याच्यापेक्षा घासलेत प्या वाटिकस, पोट तरी दुखायचं नाही. त्या दुधानं 150 बिमाऱ्या होत्या ना, कशाला ते प्याचं, जिवंत कैदी, काय आडीतलं दूध. मी एका घरी जात होतो, परिस्थिती असू द्या मागची, आताची इचकू नका आणि पहिली काढू नका मग. तर मग आम्ही ते दूध आणायला जातो, तर त्या बाईनं दुधावरची झाकणी काढ्या, जो सुगंध येत होता का, त्या सुगंधात वाटायचं लिटर भर दूधच पिलंय, असला सुगंध होता त्या आडीतल्या दुधाचा. काय गंधासारखं दूध आहे काय काय, कुठल्या बी गोष्टी हो, कुठल्या बी गोष्टी. ह्या काय बाया करा 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 करा, गावरान भेंडर तोडायच्या, त्या निबर्ड गासले तर ओरोट्यान फोडायच्या, त्याची आमटी करावा, तिच्या असत्त उंगेत होता. ती आमटी अशा दीड दीड आणि तीन तीन भाकरी चुरून खात होतो माणूस. हे मिक्सरचे मस